उबदार शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन इथे मात्र एक मुमेंट देऊन सन्मानित करण्यात येतोय. इथे मात्र सन्मानित करण्यात येतोय नरेशजी बाबू मुंडे यांना. या स्पर्धेसाठी इथे मात्र उत्कृष्ट चषक, प्रथम पारितोषिक, तसेच द्वितीय पारितोषिकाचा ट्रॉफीज इथे मात्र नरेश बाबू मुंडे यांच्याकडून आल्यात. त्यानंतर मात्र आपण जाऊयात तर मोठी दिसायचे संघाचे संगणक आपण यायचे आहे, कारण या स्पर्धेमध्ये आपण अंतिम विजयी ठरलात आणि विजयी संघासाठी इथे मात्र पारितोषिक लागला होता आपल्या संघासाठी 5,000 रुपयाचा रवींद्र सुदाम मात्रे यांच्याकडून. तर मी आमंत्रित करतोय रवींद्र सुदाम मात्रे यांना की हा बक्षीस आपण द्यायचा आहे आपल्या हस्ते. तर इथे मात्र सन्मानित करण्यात येतोय 5,000 रुपयाचा रोख पारितोषिक देऊन, कारण पारितोषिक लावले होता रवींद्र सुदाम मात्रे यांनी मोठी देसाई संघासाठी अंतिम विजय झाला. तर या आधीचा सेमीफायनलचा सामना झाला होता देवीचा पाडा विपक्ष मोठी देसाई या सामन्याचा सामनावीर देण्याचा राहिला होता. तर त्या सामनावीर नो डाऊट अजय जबरदस्त गोलंदाजी केली होती. 3 धावा खर्च करत असताना 2 गाड्यांना तंबूच्या आशिऱ्याला पाठवलं होतं आणि पूर्णपणे धावसंख्येला रोक लावली होती तोच अजय या सामन्याचा सामनावीर सेमीफायनल नंबर 2. तर मी आता मात्र आमंत्रित करेन उमेश सदाशिव पाटील यांना आपला शुभ सन्मान इथे मात्र करण्यात येईल आमचे मोहनजी तांडेल यांच्या हस्ते. तर मायची उबदार शाळ आणि इथे मात्र मोमेंट देऊन सन्मानित करण्यात येतोय शुभ सन्मान करण्यात येतोय. इथे मात्र सन्मानित करण्यात येतोय आमचे उमेश सदाशिव पाटील यांना. त्यानंतर मात्र शिवाजी मात्र आगासन आपण सुद्धा यायचं आहे आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल म्हणजे मोहन दादा आणि सदाशिव दादा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल शिवाजी मात्रे आगासन समाजसेवक यांना. मायची उबदार शाळ आणि इथे मात्र एक आकर्षक मोमेंट देऊन इथे मात्र सन्मानित करण्यात येतोय. चला त्यानंतर मात्र दिलीप पाटील बेतवडे यांचा सुद्धा सन्मान करण्यात येईल. त्यानंतर आमंत्रित करतो दिलीपजी पाटील आपण सुद्धा यायचंय आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. मी आमंत्रित करतोय मोहनजी तांडेलांना की आपण आपल्या हस्ते शुभ सन्मान करायचा आहे दिलीप पाटील यांचा. त्यानंतर मात्र आमंत्रित करतोय मदन भोईर थोडे आपण सुद्धा यायचंय आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. त्यानंतर मी मदन भोईर यांना आमंत्रित करतोय सदाशिव मधुकर पाटील यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ असते मात्र शुभ सन्मान करायचंय
दिलीप पाटील मदन भोईर यांचा तर इथे मात्र माईची उबदार शाळा आणि एक उत्कृष्ट चांगला असा मोमेंट देऊन सन्मानित करण्यात येतोय आमचे मान्यवर इथे मात्र उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येतोय तसेच त्यानंतर मात्र नामदेव संते उसरगर समाजसेवक यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल मधुकर दादांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करायचं आहे नामदेव नामदेवजी संते यांना त्यानंतर मी जयराम पाटील यांना विनंती करतोय की आपण सुद्धा यायचं आहे जयराम पाटील बेतवडे तर इथे मात्र जयरामजी पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यात येतोय मधुकर पाटील यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान करण्यात येतोय मायाची उपदार शाळा आणि इथे मात्र पाहायला मिळतं एक मोमेंटो देऊन शुभ सन्मान करण्यात येतोय जयराम पाटील यांचा त्यानंतर मी आमंत्रित करतोय उत्तर विशालजी म्हात्रे यांना ज्यानं मैदानाचे मैदान उपलब्ध करून दिलंय विशाल म्हात्रे आपण सुद्धा यायचं आहे या स्पर्धेसाठी एक मैदान विशाल म्हात्रे यांना सुद्धा विनंती करतोय आपण यायचंय त्यांच्या माध्यमातून आम्हाला मैदान उपलब्ध झालंय तेच विशाल म्हात्रे आणि अशाच सहकार्य करत राहा विशाल दादा तुमचे खूप खूप आभार गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या माध्यमातून त्यानंतर मात्र मी आमंत्रित करतोय मधुकर भामा पाटील यांना आपण सुद्धा यायचंय आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल मधुकर भामा पाटील आपण सुद्धा यायचंय तर समीर पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान शुभ सन्मान करायचंय आमचे मान्यवर मधुकर भामा पाटील बेतवडे समाजसेवक इथे मात्र शुभ सन्मान करण्यात येतोय मधुकरजी पाटील यांचा त्यानंतर मात्र मी कमलाकरजी टांडेल यांना आमंत्रित करतोय आपण सुद्धा यायचंय आपण सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल त्यानंतर मी अनंत पाटील बेतोड यांना सुद्धा विनंती करतोय आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल समीर पाटील यांच्या शुभ हस्ते तसेच त्यानंतर मात्र संतोषजी भोईर आपण सुद्धा यायचंय आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ बेतोडे आयोजित ही स्पर्धा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय जय हनुमान मोठी देसाई आणि रनर अप संघ ठरलाय तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर संघ तर संतोषजी भोईर आपण यायचंय आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल तर गिरीश पाटील यांना विनंती करतोय आपल्या हस्ते शुभ सन्मान करायचंय त्यानंतर मात्र कमलाकर तांडेल यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल मी गिरीश पाटीलला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करायचंय तर त्यानंतर मी डी जे राज ज्यांना 2 दिवस उत्कृष्ट संगीत इथे मात्र चांगलं संगीत इथे मात्र डी जे राजच्या माध्यमातून पाहायला मिळालं डी जे राजला आमंत्रित करतोय आपण सुद्धा यायचंय आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल
तर डीजे राजचे सभासद येत आहेत. इथे मात्र डीजे राजला सन्मान करण्यात येतोय. मायची उद्धार शाळा आणि एक मोमेंट येतोय म्हणून तर त्यानंतर मात्र श्री मौर्य डिजिटलचे भूषण पाटील यांना विनंती करतोय आपण सुद्धा यायचंय, आपलं सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. तर इथे मात्र भूषण पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यात येतोय. दोन दिवस त्यांनी थेट प्रक्षेपण दाखवलंय यूट्यूबला. त्यानंतर मात्र आजच्या दिवसांमध्ये जबरदस्त कामगिरी, पंचांची भूमिका पार पाडत असताना चांगली कामगिरी केली. शशांक पाटील आपण सुद्धा यायचंय, आपला इथे मात्र शुभ सन्मान करण्यात येईल. शशांक पाटील आपण यायचंय, धोनी पंच यायचंय. त्यानंतर रतन मानेरकर पालेगाव यांनी सुद्धा चांगली भूमिका आजच्या दिवसामध्ये पंचांची पूर्ण केली आहे. चला धोनी पंच आपण यायचंय, शशांक पाटील आपण सुद्धा यायचंय, आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. इथे मात्र शुभ सन्मान करण्यात येतोय रतन मानेरकर यांचा. त्यानंतर मात्र शशांक पाटील आपण सुद्धा यायचंय. याच्यानंतर मात्र आजच्या दिवसामध्ये जबरदस्त समालोचन ऐकायला मिळालं, तेच आमचे घारिवली गावचे पंडित पाटील आपण सुद्धा यायचंय, आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. आजच्या दिवसामध्ये इंटरटेन केलं ते म्हणजे आमच्या पंडित पाटील यांना, यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यात येतोय. हॅलो. गेले दोन दिवस ज्यांच्या माध्यमातून आपण अतिशय चांगलं समालोचन ऐकलं ते आमचे भोपाळचे सिद्धेश माळी यांचा इथं आयोजकांच्या वतीने सन्मान केला जातोय. तर आमच्या मंडळाचे, आमच्या गावदेवी क्रिकेट संघाचे आधारस्तंभ मोहनजी तांडेल यांचासुद्धा सन्मान करण्यात येईल. तर सदाशिव पाटील यांना मी विनंती करतोय की मोहनजी तांडेल आपलासुद्धा सन्मान करण्यात येईल. दोन दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातूनसुद्धा सुरेख कामगिरी पाहायला मिळाली. आयोजनाचं नियोजनाचं काम कारभार इथे मात्र मोहनजी तांडेल यांनी पाहिलंय. दोन दिवस त्यांची भूमिका फार महत्त्वाची होती या स्पर्धेसाठी, तेच मोहनजी तांडेल यांचा इथे मात्र शुभ सन्मान करण्यात येतोय. तर आमचे सदाशिवजी भामा पाटील यांचा सुद्धा सन्मान करतील. पूर्ण गावदेवी क्रिकेट संघ आपण यायचा आहे, ज्यांचं नेहमीचं मोलाचं सहकार्य असतं स्पर्धांसाठी आणि ते सुद्धा या संघाचे आधारस्तंभ आहेत. सदाशिव भामा पाटील यांचासुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल. पूर्णच्या पूर्ण जय गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे संघ आपण यायचं आहे लवकरात लवकर. चला पूर्ण संघ
यांच्या शुभ हस्ते पूर्ण संघाच्या शुभ हस्ते इथं मात्र सन्मानित करण्यात येतोय ते म्हणजे आमचे सदाशिव भामा पाटील यांना नेहमीच मोलाचं सहकार्य इथे मात्र सदाशिव दादांचं असतं आमच्या आयोजन पूर्णच्या पूर्ण आयोजन समिती इथे मात्र येते या गिरीश पाटील विष्णू पाटील समीर पाटील प्रवीण तांडेल प्रशांत तांडेल तसेच कैलास तांडेल जयेश तांडेल पूर्ण संघाच्या माध्यमातून इथे मात्र शुभ सन्मान करण्यात येतोय सदाशिव भामा पाटील यांचा धन्यवाद त्यांना तर आपण तर इथे मात्र चुकून कोणाचं शुभ सन्मान राहिलं असेल तर आम्ही इथे मात्र ऋणी असू नक्कीच आई गावदेवी क्रिकेट संघ इथे मात्र ऋणी असेल चुकून जर कोणाचा शुभ सन्मान राहिला असेल नंतर आपण वळूयात तर आपण वळूयात पारितोषिक वितरणाकडे यानंतर या सामन्याचा सामनावीर मेगा फायनलचा सामनावीर इथे मात्र नो डाऊट याने जबरदस्त फलंदाजी केली वैयक्तिक 28 धावा कुठत असताना जितेश पाटीलला या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार जिंकलाय तर इथे मात्र मी आमंत्रित करेन आमचे सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मानित करण्यात येईल जितेशला अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं 28 धावा आल्या जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरलाय तो म्हणजे जय हनुमान मोठी देसाई संघ तर मी आमंत्रित करतोय तर मी आमंत्रित करतोय सदाशिव भामा पाटील यांना या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय तर या स्पर्धेमध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आजच्या दिवसामध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो म्हणजे आकाश पाटील मोठी देसाई संघाचा ज्याने जबरदस्त झेल स्वीकारला आणि मी सदाशिव पाटील यांना मात्र आमंत्रित करतोय यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आकाशला सन्मानित करण्यात येतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकाश पाटील मोठी देसाई तर मोठी देसाई संघाचे कोच सदाशिवदादा पाटील यांना सुद्धा आमंत्रित करतोय आपला सुद्धा शुभ सन्मान करण्यात येईल छगन पाटील आपण सुद्धा यायचंय मोठी देसाई संघाचे कोच आहेत त्यांच्या माध्यमातून इथं मात्र चांगले चांगले खेळाडू घडवण्यात आले जितेश आहे प्रेम झालाय तसेच संदेश अजय हे चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळाले आजच्या दिवसामध्ये आकाश सुद्धा चांगला क्षेत्ररक्षक आहे
तर तसेच सिद्धू पाटील आपण सुद्धा यायचे वाडेकर संघाचे एक लेजंड क्रिकेटर आपला सुद्धा सन्मान करण्यात येईल. शाल आणि पुष्प गुच्छ देऊन इथे मात्र सन्मान करण्यात येईल सिद्धू पाटील यांचा सुद्धा. यांच्या माध्यमातून सुद्धा चांगले चांगले खेळाडू पाहायला मिळतात वाडे संघ वाडेकर संघामध्ये. त्यांना जर आपण बोलूयात या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने जबरदस्त कामगिरी केली या दोन दिवसामध्ये, तोच गोलंदाज या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. तर मी आमंत्रित करतोय मदन मदनजी भोईर तसेच अनंत भोईर यांना विनंती करतोय की उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक देण्यासाठी आपण यायचंय. तर या स्पर्धेतील गोलंदाज ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज कपिल पाटील वाडेकर. त्यानंतर आपण बोलूयात मी आमंत्रित करतोय मी यापुढील पुरस्कार देण्यासाठी आमंत्रित करतोय दिलीप पाटील आणि रामदास तांडेल आपण यायचंय यापुढील पुरस्कार देण्यासाठी. तर यानंतर आपण बोलूयात या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तर या रेसमध्ये दोघं जण होते सिद्धू पाटील आणि जितेश पाटील. तर सिद्धू पाटीलला बीट करत इथे मात्र जितेश पाटील ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. त्यानंतर आपण जाऊयात या स्पर्धेतील रनर अप संघ ठरलाय. तर मी आमंत्रित करेन रनर अप द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन अनंत पाटील, उमेश पाटील तसेच सुभाष पाटील आणि कमलाकर तांडेल यांना आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते इथं द्वितीय पारितोषिक द्यायचंय. तर या स्पर्धेतील रनर अप संघ ठरलाय जय जलेश्वर वाडेकर संघ आपण यायचंय. द्वितीय पारितोषिक इथे मात्र शेवंतीबाई मुंडे यांच्या स्मरणार्थ नरेश मुंडे यांच्याकडून आम्हाला देण्यात आलंय पुरस्कृत करण्यात आलंय. तर बोलूयात यापुढील सन्मान देण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे नरेश मुंडे, सदाशिव पाटील, रवींद्र सुदाम म्हात्रे आणि तसेच मोहनजी तांडेल यांना आमंत्रित करतोय आणि जयराम पाटील यांना आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते प्रथम पारितोषिक इथे मात्र द्यायचे आहे. तसेच मधुकर पाटील आपण मधुकर पाटील आपण सुद्धा यायचंय आपल्या शुभ हस्ते इथे मात्र प्रथम पारितोषिक देण्यात येईल. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ ठरलाय नो डाऊट मोठी देसाई संघ. चला मोठी देसाई संघ आपण यायचंय.
चॅम्पियन संघ इथे मात्र मोठी देसाई संघ यांना सन्मानित करण्यात येतोय. तर मान्यवरांनी थांबायचंय. सदाशिव पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र शेवटचा आणि अंतिम पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक लाईव्ह सुरू ठेवायचंय. तर रवींद्र सुधा मात्रे आपण सुद्धा थांबायचंय. यांच्या शुभ हस्ते इथे मात्र आमंत्रित करतोय शेवटचा आणि अंतिम पारितोषिक देण्यासाठी या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक देण्यासाठी. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक जातोय वन अँड ओनली संघ आहे वाडेकर आणि खेळाडू आहे अतुल पाटील बँची दाबा प्लस अतुल भोईर बँची दाबा प्लस पाच विकेट घेत असताना हा पारितोषिक जातोय अतुल भोईर याला मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील अतुल भोईर. जबरदस्ती कामगिरी पाहायला मिळाली अतुलच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये अतुल ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार अतुलला जातोय. आणि इथे मात्र तर इथे मात्र मोठी देसाई संघानं निर्णय घेतलाय की त्या विजेता संघ ठरलाय मोठी देसाई संघानं आणि त्यांनी निर्णय घेतलाय की ती ट्रॉफी रवींद्र दादांना देतील रवींद्र सुधाम मात्रे यांना देण्यात येते. तर आई गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे यांच्या सर्व स्वयंसेवकांना मी विनंती करतोय कोणीही जायचं नाहीये कोणीही घरी जायचं नाहीये. प्रतीक पाटील आपल्याला खास करून विनंती आहे की आपण जायचं नाहीये. तर ही स्पर्धा इथेच संपली जाहीर करतोय आणि मी सुद्धा इथे रजा घेतोय.